संभाजी बिल्डिंग वरून सुरू झालेला मुद्दा पुढे औरंगजेबाच्या स्टेटसवर पोहोचला आणि सभागृहात गोंधळ उडाला. भाजप आमदार नितेश राणे यांनी अबू आझमींना पाकिस्तान मध्ये पाठवण्याची भाषा केली आहे. तर मला गद्दार म्हणणारे स्वतः गांधीजींच्या मारेकरांचे फोटो ठेवतात असा पलटवार अबू आझमींनी केला. भाजप आमदार महेश लांडगे यांनी हा धर्माचा बाजार मांडला असल्याची टीकाही केली आहे. जे अध्यक्ष मध्ये वंदे मातरम म्हणत नाहीत पण अध्यक्ष मध्ये जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा सरतनसे जुदा असेल के अध्यक्ष मध्ये औरंगजेब माझा बाप आहे असे सांगणारे हे काही लोक आहेत अध्यक्ष मध्ये. हे अध्यक्ष मध्ये बसा बसा. ये जो नफरत फैलाई जा रही है 24 घंटे एक ही काम है इस कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो. ये चीज लाओ, ये लाते हैं जिस चीजें अध्यक्ष महोदय पूरे देश में. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय हालत ये हो गई है कि आप किसी को बुरका पहन के दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है कि कब कौन किसको मार देगा. अध्यक्ष महोदय, मेरी कौम चिल्ला रही है, कोई मदद करने को तैयार नहीं है, कोई गलती नहीं है. ये गद्दार बोलते हैं मुझे, जो गद्दार खुश है. नाथूराम गोडसे की फोटो लगाई जा सकती है, गांधी जी के कातिल का प्रचार किया जा सकता है. अध्यक्ष महोदय, ये सब जानबूझ करके किया जा रहा है. ये लोग देश का माहौल खराब कर रहे हैं. महेश लांडगे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, यांनी जातीचा धंदा मांडलाय. अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाशी? अध्यक्ष महोदय, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर याचा औरंगजेबाशी काय संबंध? अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सदस्य आहे. माझं जर कोण मानणारा असेल त्याने हातवर करा. जो मानणारा असेल त्याने हातवर करा. आणि जर तो मानतोय तर औरंगजेबाला मानायचा त्याचा संबंध काय? औरंगजेबाला मानायचा संबंध काय? अफजल खानाला मानायचा संबंध काय त्याचा? अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा?